मुलांनो कसे आहात? धमाल करताय ना? खूप खेळा, खूप मजा करा. आज आपण रेनबो म्हणजेच इंद्रधनुष्य याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंय का इंद्रधनुष्य कुठे असतं ते? हो, आकाशात. आकाशात, अगदी बरोबर. आणि कधी पाहिलंय? पावसाळ्यात. पावसाळ्यात, ॲब्सोल्युटली राईट. पावसाळ्यात जेव्हा सूर्याचे किरण पाण्याच्या थेंबांवर पडतात तेव्हा आकाशात आपल्याला सात रंगांची एक छान कमान दिसते, त्यालाच आपण इंद्रधनुष्य म्हणतो. ते एक ऑप्टिकल इल्युजन आहे, म्हणजे आपल्या डोळ्यांना तसा भास होतो. ते खरं तर वर्तुळाकार असतं, पण आपल्याला मात्र कमानीसारखं दिसतं. त्यात किती रंग असतात माहिती आहे का तुम्हाला? सात रंग. आणि कोणकोणते असतात ते? पहिला असतो तांबडा म्हणजेच रेड, लाल. तांबडा म्हणजे रेड. दुसरा नारिंगी म्हणजे ऑरेंज. नारंगी म्हणजे ऑरेंज. तिसरा असतो पिवळा म्हणजे येलो. तिसरा पिवळा म्हणजे येलो. चौथा असतो हिरवा, त्याला आपण ग्रीन म्हणतो. हिरवा म्हणजे ग्रीन. मग येतो निळा, ब्लू. निळा म्हणजे ब्लू. सहावा असतो पारवा, त्याला आपण म्हणतो इंडिगो. पारवा म्हणजे इंडिगो. आणि सातवा जांभळा, त्याला म्हणतो व्हायलेट. आणि सातवा म्हणजे जांभळा. याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये ताना पिहिनी पाजा असंही म्हणतो. म्हणजे या सर्व रंगांच्या मराठी नावांचं पहिलं अक्षर घेऊन तो शब्द बनला आहे, ताना पिहिनी पाजा. इंग्लिशमध्येच याला विबजॉर असंही म्हणतात. व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड या सर्व लेटर्सची पहिली अक्षरं घेऊन हा विबगॉर असा हा शॉर्ट फॉर्म बनला आहे. छान दिसतं ना इंद्रधनुष्य? आवडतं ना तुम्हाला? मग आता पुढच्या पावसाळ्यात नक्की बघा, छान निरीक्षण करा आणि आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवा.